बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत एक मोठी अपडेट समोर येते. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपींची पोलिसांनी रात्री 7 तास चौकशी केलेली आहे. आरोपींना हल्ल्याच्या आधी ऍडव्हान्स पेमेंट केलं असल्याचा आरोप करून सांगण्यात आलेला आहे. तर आरोपींनी बाबा सिद्दीकी यांचा कार्यालय तसंच ते त्या परिसरामध्ये फिरतात या सर्वांची रेकी केलेली होती. हल्ल्याच्या आदल्या रात्री आरोपींना बंदूक दिली असल्याचा कबुली जबाब सुद्धा आरोपींनी दिलेला आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून. मनोज, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? पोलिसांनी काल जवळपास 7 तास चौकशी केलेली आहे आरोपींची. बरोबर आहे, काल रात्री 9 ते 9:30 वाजेच्या दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर 3 जण या हल्ल्यासमोर असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी ताबडतोब यातल्या 3 पैकी 2 जणांना अटक केली होती. तर एक फरार आहे, त्या फरार आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे. परंतु जे 2 आरोपी आहेत त्यांना पकडण्यात आल्यानंतर रात्रभर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीमध्ये आपल्याला मिळालेल्या सूत्राकडून अशी माहिती मिळते आहे की आरोपी गेल्या 2-3 दिवसापासून या परिसरात आले होते. त्यांनी आदल्या दिवशीसुद्धा रेकी केली होती. ती वांद्रा पूर्वेतल्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाची सुद्धा रेकी केली होती. त्याचबरोबर जिशान सिद्दीकी ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी जिशान सिद्दीकी राहतात त्या घराचीसुद्धा पाली हिल या इथल्या घराचीसुद्धा रेकी केली होती. आणि अगदी पूर्वनियोजित असं त्यांनी एक प्लॅन आखला होता आणि त्यानुसार म्हणजे काल रात्री ते या परिसरात सुद्धा असल्याचं पोलिसांकडून माहिती मिळते. आणि पोलिसांनी जेव्हा ही सगळी घटना झाली परिसरातले जे सगळे CCTV आहे ते CCTV बघितल्यानंतर ही सगळी घटना उघडकीस आलेली आहे. जवळपास रात्री 7 ते 8 तास पोलिसांनी या आरोपींची चौकशी केलेली आहे. त्यामध्ये ॲडव्हान्स पेमेंटसुद्धा त्यांना आदल्या दिवशीच देण्यात आलं होतं. तर आदल्या दिवशी म्हणजे परवा रात्रीच त्यांना ती बंदूकसुद्धा देण्यात आली होती. अशा प्रकारची ती सगळी प्लॅनिंग करून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आपल्याला पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे. श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. वेळोवेळी आम्ही आपल्याकडून अपडेट्स जाणून घेऊ.